मदतकारांसाठी खुश खबर। चेन लिंक जाळी करिता आपल्याला आता बाहेर जावे लागणार नाही, कारण जत येथे समृद्धी एंटरप्राइजेसने सुरुवात केली आहे चेन लिंक जाळीचे उत्पादन। घर, प्लॉट, शाळा, कंपनी, कुंपण, गोठा व शेड, तसेच कुक्कुटपालन, शेततळ्यासाठी व शेळी पालनाकरिता उपयुक्त असणारे चेन लिंक जाळी होलसेल व रिटेल दरात उपलब्ध। आमचा पत्ता समृद्धी इंटरप्राइजेस, विठ्ठल नगर, तालुका जत, जिल्हा सांगली। ऑर्डर करिता दिलेल्या नंबरवर संपर्क करा। नमस्कार, मी अनिल बन्ने स्वागत करतो आहे आपल्या संचित टी व्ही न्यूज या चॅनलवरती। तर आत्ता आपण आलो आहे एका एचएफ गाईच्या गोठ्यावरती। अनेक शेतकऱ्यांचे मेसेज होते की गोठा व्यवस्थापनावरती आपल्याला बातमी हवी आहे, तर त्याचसाठी आत्ता आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यात असणाऱ्या कुंभारी गावातील, जे जत तालुक्यात एक गाव आहे, त्या गावामध्ये आत्ता आपण पोहोचलेलो आहोत। तर आपल्यासोबत बापू आप्पा सुतार, गेले 25 वर्ष झाले या गोठा व्यवस्थापनामध्ये त्यांचा अनुभव आहे, एचएफ गाई सांभाळत आहेत। तर बऱ्याचदा असं होतं की एचएफ गाई ठेवणं परवडत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली असते एचएफ गाईबद्दल। परंतु यांच्याकडे या गाईबद्दल, या एचएफ गाईंच्यावरती 25 वर्षाचा अनुभव आहे। मग नेमकं यांना हा प्रॉब्लेम कधी आला नाही का? तर दुधाचं कमी जास्त पण असतो, फॅटचा प्रॉब्लेम असतो, अशा अनेक प्रश्नावरती आत्ता आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला या गावातील उपसरपंच देखील आपल्यासोबत आहेत, प्रदीप जाधव सर। तर आत्ता आपण माहिती घेऊयात एचएफ गाईंचं गोठा व्यवस्थापन। माझे नाव बापू आप्पा सुतार, राहणार कुंभारी, तालुका जत, जिल्हा सांगली। आपल्या गोठ्याची माहिती द्या आपल्याला। आपल्याकडं सध्या एचएफ जातीच्या 20 गाई आहेत आणि 5 कालवडे आहेत, आणि सध्या पत्र्याचा शेड आहे, सर्व बाजूने पॅक नाही, त्यामुळं हवा खिळती राहते। आणि गाईखाली मॅट, सर्व गाईखाली मॅट वगैरे आहे। 25 वर्षापासून एक याचं संगोपन करताय, तर पहिलं प्रेरणा कुठून मिळाली आणि डोक्यात विचार कसा आला? शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा म्हणजे उद्योग नियोजन केला, त्यामुळं शेतीसाठी आपल्याला लागणार खत, त्यापासून खतशिवाय शेती पिकणार नाही या दृष्टीनं या गाईकडं वळलं आहे आपण। साधारण सध्या आपले एक गाय दिवसाकाठी दूध किती देते? दिवसाकाठी सर्वसाधारण एक गाई 25 ते 30 लिटर गाई दूध देते, एक 25 ते 30 लिटर द्यायचा पीड एक 2-3 महिना असतो, तिथनं थोडे 20-15 असं थोडं गाभण राहील तसं देते। त्या गाईचं जे चारा पाण्याची व्यवस्था केला ते कशा पद्धतीनं आहे? चाऱ्याची व्यवस्था सकाळी संध्याकाळी 2 टाईम चारा देतो, 1 टाईम सुका चारा आणि 1 टाईम वाळाचा म्हणजे हिरवा चारा। आता चाऱ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं तुम्ही चारा देता? चाऱ्यामध्ये मका, ज्वारीचे वैरण, ऊस। गाईच्या सुग्रासचे नियोजन कसं करता तुम्ही? सारखी पेंड असेल इतर गोष्टी? गाईचं 2 टाईम देतो यांना खाद्य, सकाळी संध्याकाळी, त्यात गुळी आली, सरकी आली, शेंग आली आणि मक्का बरडा आला, असं त्यांना 2 टाईम खाद्य देतो। ह्या एचएफ गाईचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे, स्वच्छता वेळेवर त्याचं सगळं करणं ही गोष्टी त्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे। त्या आणखीन लस टोचणं वर्षातनं एकदा गाईसाठी महत्त्वाचे आहे। गाईला आजार शक्यतो जास्त येत नाहीत, पण कसं आहे आपण स्वच्छता नाही ठेवली तर आजार पण वाढतं। आता गाईला जास्तीत जास्त म्हणतं मस्टडी, मस्टडीचं कसं आहे स्वच्छता नसली, दूध आपण काढलं नाही तर ती मस्टडी होऊ शकते, आणि जशी स्वच्छता आहे तिथे काही मस्टी म्हणजे कुठला रोग जास्त काय येत नाही। नवीन जे कालवड किंवा पाडी असते ते पहिल्यांदा माझ्यावर येण्यासाठी कालावधी किती आहे? कालावधी 9 ते 10 महिना कालावधी आहे तिचा, पण पहिलं 3 महिनं तिला दूध व्यवस्थित पाजलं पाहिजे आणि मिनरल मिक्सचर तिला जवळजवळ 3 महिने पुढं तिला दिलं पाहिजे, जंताचं डोस दिलं पाहिजे, तर ती 9व्या महिन्यात माझ्यावर येते।
आणि पाड्यापासून गाय केलेली चांगली। ज्यावेळी ऋतुमानात बदल होत असतात अशा कंडिशनला गायींच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो का? हो, आरोग्यावर परिणाम होतो थोडा, फॅटला कमी येणं, दूध थोडं कमी देणं अशा गोष्टी असतात, पण एक 8 दिवस गेलं त्यांना हवामान मेच झाली की आणि काही रुटीन करतात। दुधावर फॅट कमी देतं आहे, फॅट एसएनएफ कमी येते ऋतू बदलला की, आणि दूध बी कमी येतं, आणि एक 8-10 दिवस गेलं की आणि रुटीन धरते। एच एफ गाय आहे ना, ती दूध जास्त देत असल्यामुळं शेतकऱ्याला एच एफ गाय परवडती। तिचं 25 ते 30 लिटर दूध देते, 25 ते 30 लिटर देते। तिचा खाद्याचा खर्च 50% होतो आणि 50% आपल्याला शिल्लक राहतं, आणि बाहेरचा मजूर लावली ना त्याला खर्च परवडत नाही म्हणतात ना, ते परवडत नाही याचा अर्थ काय? मजूर लावली की त्यातलं इन्कम जाते, त्यामुळं परवडत नाहीतर एच एफ गाय अगदी परवडते, काय अडचण नाही। सध्या आता दूध तुम्ही जे विक्री करताय सध्या भाव काय आहे, दर काय मिळू शकतो? आता सध्या भाव 25-26 आहे, 3-5 फॅटला, 8-5 एसएनएफला 26 रुपये दर आहे हॅटसनचा, मग त्यामुळं सध्या जरा हॅस्टन असल्यामुळं जरा शेतकऱ्यांना परवडतं। अनेक फोटा असं करतात, त्यानंतर बंदही पडतात आणि हा व्यवसाय परवडत नाही म्हणतात, आणि तुम्ही तर 25 वर्ष झालं करताय, तर नेमकं काय कारण होतं की ते परवडत नाही त्यांना? परवडत नाही याचं कारण काय? एक दोन गाई पाळून कसं होतं, ती गाई आटती, आटल्यानंतर त्याचा खाद्याचा खर्च बसतो, मग ती नंतर आल्यानंतर त्या खाद्याचा खर्च त्या गाईचं यात निम्म जातं त्या पहिलं आटलेल्या कालावधीतलं। तर गाई कमीत कमी गाई एका शेतकऱ्याकडे 6 असाव्या, 6 गाई पाहिजे, म्हणजे ते जर 3 आटल्या तर 3 देत असतात, त्यामुळे ते खाद्याचा खर्च एकामेका 8 दिवस होतं। ह्याचं कारण परवडत नाही एवढंच कारण आहे, 1-2 गाई पाळून 2-3 गाई पाळून परवडत नाही, गाई कमीत कमी शेतकऱ्याकडे 6 पाहिजे। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात गाई आहेत, तर तुम्हाला महिन्याला किती इन्कम होतो या गाईपासून? आपल्या 20 गाईपासून जवळजवळ 80 ते 90 हजार रुपये 10 दिवसाला बिल निघतंय, 10 दिवसाला। मग काय कमी म्हणजे गाय आटल्यानंतर थोडं कमी येत असेल किंवा जास्त वाढत असेल, पण असं त्याचं गणित आहे, म्हणजे कसं होतं, थोडं आटणार थोडं जास्त होणार, ह्यापेक्षा जास्त होईल थोडं कमी होईल, पण अशी सरासरी आहे, सरासरी 90,000 10 दिवसाला। या 20 गाईवरती अवलंबून तुम्हाला आता सध्या महिन्याला इन्कम किती होत आहे? 20 गाई पाठीमाग महिन्याला इन्कम जवळजवळ खर्च वजा जाता शेतीचं यांचं खत बीत असं हे सगळं ही करून आपली शेती 10-15 एकर शेती व्यवस्थित होऊन आपल्याला सर्वसाधारण महिन्याला 1 लाख रुपये मिळतात, 1 लाख रुपये मिळतात। अनेक तरुण आता या व्यवसायाकडे हा व्यवसाय करण्याचा विचार करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा व्यवसाय करत असताना पूर्ण लक्ष ह्या धंद्याकडे पाहिजे, तर त्या म्हणजे त्याचा व्यवसाय व्यवस्थित होतो, नुसतं मॅनेजमेंट करून काय होत नाही, शेतला स्वतः कष्ट करणं स्वतः लक्ष देणं ही आता कसं सध्याच्या परिस्थितीला कसं होतं की धंदा परवडत नाही याचा अर्थ काय? त्याचं नियोजन नसतं, नियोजन नसल्यामुळं हा व्यवसाय परवडत नाही असं म्हणतात, पण व्यवसाय अगदी चांगला आहे, अनेक सुशील असून सर्व्हिस असून पैसे मिळत नाही, एवढं पैसे यात मिळतात, काय अडचण नाही।
अनिल बन्नेसह प्रियंका गावडे, संचित टीव्ही न्यूज महाराष्ट्र।